नमस्कार, आदर्श सेवा संस्थेच्या या अगदी प्रारंभिक कार्यक्रमाकरता शुभेच्छा द्यायला जमणारे आपण सगळे सुधीर दादा, ज्योतवीर, अशोकराव उपस्थित आहेत आज. आपण सगळे ज्येष्ठ, मला वेळेत घेऊन येणारे वसंतराव, त्या आदर्श सेवा संस्थेचे सगळे गिरीमाताई आणि त्यांचे सगळे सहकारी, या संस्थेची अपरिहार्यता गिरीमाताईंनी मगाशी सांगितली आपल्याला, सुधीर दादा पण म्हणाले. एक प्राचीन भारतीय वचन आहे जे सुख आणि दुःख या दोन गोष्टींची अतिशय संक्षिप्त मांडणी करतात. गांधीजी असं म्हणतात की माझ्या आयुष्यात सुख आणि दुःख याची इतकी संक्षिप्त व्याख्या मी ऐकली नाही, पाहिली नाही, वाचली नाही. ती व्याख्या अशी आहे, सर्वम आत्मवशम ही सुखम, सर्व प्रकारची आत्मवशता, सर्व प्रकारची स्वाधीनता म्हणजे सुख आहे, आणि सर्वम परवशम ही दुःखम, सर्व प्रकारची परवशता हे दुःख आहे. परवशता कोणालाही आवडत नाही. ज्याला परतंत्र असणं आवडेल असा माणूस जगात शोधूनही सापडणार नाही. पण प्रकृती अशी अद्भुत आहे, अशी विचित्र आहे की तर्कबुद्धीच्या आवाक्यामध्ये प्रकृतीचे क्रियाकलाप येऊ शकत नाहीत. आणि स्वाभाविक आहे की उत्तर आयुष्यामध्ये एक स्थिती अशी येते की ज्यावेळेला तुमची इच्छा नसली तरी सुद्धा तुम्ही पराधीन होता, अगतिक होता, हताश होता. तुमचं मन तरुण आहे पण शरीर वृद्ध आहे, मन जुमानत नाही आणि शरीर ऐकत नाही, अशा एका विचित्र कचाट्यामध्ये मनुष्य अडकतो. आणि मग त्याला मदतीची गरज असते आणि त्या मदतीच्या गरजेमध्ये माझ्यावर उपकार म्हणून कुणी हे करेल तर माझा अहंकार दुखावला जातो. कुणी फारच जास्त अस्थेवेगपणाने विचारपूस करेल तर त्याचा उद्देश जरी चांगला असला तरी मला असं वाटायला लागतं की इतक्या अस्थेवाईकपणाने सारखी सारखी चौकशी हा मनुष्य करतो, याचा अर्थ मी पराधीन आहे, हे अधोरेखित करायचं आहे काय ना पुन्हा पुन्हा. ती मनाची अवस्थाच विचित्र होते वृद्धापकाळी. आणि मुलं घरी असतील तरी, आता तर अनेक प्रकारे नोकऱ्यांकरता शहरांमध्ये त्यांना जावं लागतं, स्थलांतरित व्हावं लागतं आणि लहान रोग कुठेही रुजताना पटकन खूप मोठे क्रियाकलाप करून मोठे मोठे करेन आणून रस्ता रुंदीकरणात जाणारे वृक्ष रुजवण्याकरता खूप पर्यावरणवाद्यांनी प्रयत्न केले, पण वृक्ष त्याच्या त्या मुळांसह रुजणं जवळपास अशक्यप्राय ठरतं. त्यामुळे परिचयातले असे खूप लोक दिसतात आपल्याला की त्यांचा मुलगा कुणी लंडनला आहे, मुलगी अमेरिकेत आहे, ते बोलवतात त्यांना दरवेळेला, पण हे म्हणतात की तिथे जाऊन काय करणार, ते आमच्या बरोबर फिरू शकत नाहीत, आम्ही एकट्याने फिरू शकत नाही. मग अशा अवस्थेमध्ये, अशा अगतिक अवस्थेमध्ये आपल्या स्वतःच्या गावामध्ये ज्यावेळेला ते राहतात त्यावेळेला त्यांच्या बरोबरचे जे लोक आहेत ते एकेकाळाच्या पडद्याआड जातात आणि तरुण पिढीशी तेवढी वैचारिक नाळ जुळत नाही, अनेक प्रकारचे मतभेद असतात. आपुलाची वाद आपणाशी, तुकोबाराई लिहितात तसं, जिथे स्वतः स्वतःशी माणूस निरंतर आंतरिक संघर्षामध्ये, भावनिक संघर्षामध्ये जखडला गेलेला असतो वृद्धापकाळात, असंख्य स्मृती असतात ना जीवनातल्या, काही सकारात्मक अनुभव काही नकारात्मक अनुभव. भेषजम येतात दुःखस्य येत नानु चिंतयेत, औषध काय म्हणे दुःखावर, तर त्याचं चिंतन न करणं, पण त्याचं चिंतन न करणं हातातच नाही आहे ना, तेवढा मनोनिग्रह साधत नाही मनुष्याला. आणि त्याचा प्रारंभ निवृत्त झाल्यानंतर आता 58 वर्षानंतर आपण त्याचा मनोनिग्रहाचा सवय करू, सराव करू, हे संभवत नाही. लहानपणापासून त्या सवयी लागायला हव्या, त्या लागल्या नाही आहेत काही कारणाने.
एखादाच कोल्हटकर बुवांसारखा मनुष्य 55व्या वर्षी निवृत्त झाल्यानंतर योगशास्त्राचं अध्ययन करतो आणि पतंजली योगसूत्रांवर भारतीय मानसशास्त्राचा प्रमाण ग्रंथ लिहितो आणि कांची कामकोटी पीठाचे चंद्रशेखरेंद्र सरस्वती शंकराचार्य प्रत्यक्ष शिव मानायचे त्यांना अनेक लोक विलक्षण गुणवत्ता असाधारण आत्मबल आणि अत्यंतिक सूक्ष्मता अभ्यासामध्ये अध्ययनामध्ये साधने त्यांनी कोल्हटकर बुवांचा तो ग्रंथ वाचून त्यांचं कौतुक केलं आणि ज्यांनी अध्यात्मविद्येचं व्याकरण लिहिलं असं म्हणतात त्या गुरुदेव रानडेंनी त्याला प्रस्तावना दिली. हा ग्रंथ 55व्या वर्षानंतर कोल्हटकर बुवांनी लिहिला इतकी दुर्दम्य इच्छाशक्ती फार क्वचित कुणामध्ये असते. पण मानदंड म्हणून हरकत नाही त्याकडे विचार करायला की माझं जीवन मी काही जे काही जगलो ते माझी इच्छा नाही अशा पद्धतीच्या क्षेत्रामध्ये कदाचित जगलो, माझ्या आवडीच्या विषयात मूलभूत काम करायचं राहून गेलं. एखादाच भाग्यवान मनुष्य असतो ना की त्याच्या आवडीच्या विषयामध्ये स्वार्थ परमार्थ कशाचाही विचार न करता जो माणूस काम करत राहतो असा क्वचित एखादा माणूस असतो. बाकी खांद्यावर बैलासारखं ते जू ठेवलेलं असतं ना जबाबदारीचं, त्या आर्थिक जबाबदाऱ्यांमध्येच निम्मा तो घायकुतीला आलेला असतो मनुष्य. निम्मी क्षमता त्याची संपून गेलेली असते या जबाबदाऱ्या पार पाडता पाडता पाडता. आणि फक्त वृद्धापकाळात अस्थिच ठिसूळ होतात असं नाही ना, मन एक विकल होतं. समोरचा मनुष्य काहीही म्हणेल, तो किती चांगला बोलला तरी सुद्धा त्याचा अर्थ वेगळाच घेण्याची एक विचित्र मानसिक भावावस्था त्या वयात आहे की ज्याच्यावर उत्तर मिळत नाही. मग अशा लोकांच्या कलाने घ्यावं, अशा लोकांची सेवा करावी, अशा लोकांच्या पराधीनतेची जाणीव त्यांना होऊ न देता त्यांची साधसंगत करायची आहे त्यांच्या कुटुंबामध्ये जाऊन ठराविक तास आपल्याला या पद्धतीचा उपक्रम राबवणं आदर्श सेवा संस्था ही सेवाच आहे. पण सेवा सहजपणाने मनुष्य जर करेल तर किशोरजींचे वडील समजा आजारी आहेत तर मी एक तास दोन तास गप्पा मारायला जाऊ शकेन, आपण म्हणणं जात जाईल, त्यांना बरं वाटेल. ज्या वेळेला मला जाता येणार नाही त्यावेळेला फोन करून ते बोलू शकतात. या पद्धतीची एखादी गोष्ट सेवा म्हणून सरळपणाने करता येऊ शकते. कायद्याचं ज्या वेळेला कोष्टक तुम्ही स्वीकारता, संस्था म्हणून संस्था रजिस्टर करता, त्यावेळेला भारतातलाच नव्हे जगाच्या पाठीवरचा कुठलाही कायदा जो आहे कायदा फेसलेस म्हणून तुमच्याकडे पाहतो, तुम्हाला चेहरा नाहीये. अत्यंत अधम मनुष्य आणि अत्यंत सज्जन मनुष्य या दोघांना एकाच तराजूमध्ये मोजण्याची मानसिकता कायद्याची आहे आणि त्यात की सुधारणा जगात कुणाला करता आली असं मला नाही वाटत आजपर्यंत. ते विचित्रच आहे. म्हणजे बँकेमध्ये तुम्ही कर्ज प्रकरणाकरता द्याल ना कागदपत्र, ते इतक्या प्रकारची कागदपत्र ते मागतील, इतक्या प्रकारे त्यांची अमाऊंट जी आहे ती सुरक्षित राहील याकरता इतक्या काउंटर गॅरंटीज घेतील, इतके जामीनदार घेतील, सर्व काही घेतील. ते की तुम्हाला असं वाटेल की माझ्यावर आयुष्यात इतका अविश्वास कुणीही व्यक्त केला नव्हता. कायद्याची चाकोरी आहे ती तुमच्या सद्भावनेवर यत्किंचित विश्वास ठेवत नाही. तुम्ही बुडवणार हे गृहित धरूनच ती सगळी कागदपत्रांची आखणी केली जाते. मग एखादी सेवा संस्था या पद्धतीने कायद्याच्या चाकोरीमध्ये तुम्ही जाळ्याला बसवण्याचा प्रयत्न करता, त्यावेळेला आपल्या पश्चिम महाराष्ट्रात म्हणतात ना म्हशीपेक्षा रेडकू मोठं, तसं प्रत्यक्ष सेवा जी आहे त्या सेवेपेक्षा जास्त हे क्रियाकलाप तुमच्या शक्तीचा अपव्यय करतात असं काही वेळा वाटतं. संस्था चालवणाऱ्या लोकांनी, ज्यांनी संस्था चालवल्या त्या लोकांचा हा अनुभव आहे की लोकांना कन्व्हिन्स करणं फार अवघड जातं. आणि प्रशासकीय व्यवस्थेतले जे लोक आहेत ते ब्रिटिशच आहेत जवळपास, आजही हा जवळपास ब्रिटिशच आहेत. फक्त दिसतात ते तुमच्या माझ्यासारखे काळे सावळे, ते ब्रिटिशच आहेत आणि ते संदेहाने तुमच्याकडे पाहतात. तर त्यामुळे फक्त सेवा करायची नाही आहे तर केलेली सेवा या व्यवस्थेने आपल्याला उपद्रव देऊ नये याकरता कायद्याच्या चाकोरीत बसून त्यांना कशी समजावून सांगायची याकरता स्वतःची बुद्धी पणाला लावणारे किशोरजींसारखे काही कन्सल्टंट सुद्धा तुम्हाला बरोबर लागतील.
नुसते स्वेच्छा सेवक असून नाही चालणार, कारण कायद्याची चापरी विचित्र आहे. एक ग्रहस्थ नातवंडांना सांगायचे की पहा माझं वय 65 आहे आणि तरी सुद्धा मी उत्तम गाडी चालवतो. एका घाटात वळणावरती गाडी कुठेतरी कंट्रोल नसेल झाली, पटकन लक्षात नाही आलं समोर दुसरं वाहन आलं, एका कोपऱ्यात धडकली. लगेच फोन वगैरे केला त्यांनी की पहिले माहिती द्यायला हवी पोलिसांना, पहिले माहिती दिली आणि ते रिपोर्टिंग केल्यानंतर त्या पोलिसांनी त्यांना सांगितलं की तुम्ही आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे. हे महाभयंकर आहे. म्हणजे चित्रगुप्ताचं सुद्धा डोक्यात राहणार नाही अशा चित्र विचित्र प्रकारचे क्रियाकलाप या समाजामध्ये आता चालू आहेत. हे कायद्याच्या कक्षेमध्ये मी तुम्हाला नाउमेद नाही करत आहे, पण कायद्याच्या कक्षेमध्ये या सर्व गोष्टी किती जटिल आणि गुंतागुंतीच्या होत जातात याची थोडीशी पूर्वकल्पना मी आपल्याला देतोय. त्यामुळे सेवावृत्तीने काम करताना संस्थात्मक ढाच्यामध्ये काम करायचं तर ते प्रत्यक्ष सेवा करण्यापेक्षा जास्त अवघड असतं. भारतामध्ये कुठली गोष्ट संस्थात्मक ढाच्यामध्ये तुम्ही बसवली की ती अवघड जाते. ती त्यांना अवघड जाते जे नीतिमत्तेचं पालन करतात. अंडरलाईन करा हे वाक्य. त्यांना अवघड जात नाही की जे या सगळ्या सोयी सवलतींचा लाभच घ्यायचं डोक्यामध्ये ठेवून संस्था रजिस्टर करतात. त्यांना काही समस्या नाही आहे, कारण त्यांच्या सारखे प्रवाहाच्या बरोबर वाहत जाणारे खूप लोक असतात. तुम्हाला विरुद्ध जायचं आहे ना. मी माझ्या कुटुंबियांकडे, माझ्या आई वडिलांकडे तर पाहिन, पण समाजातल्या सगळ्या वृद्ध लोकांकडे, माझी आई आणि माझे वडील म्हणून पाहिन, तर हा अपराध तुम्ही करतात कायद्याच्या चाकुरीत. क्वचित संवेदनशील अधिकारी सापडतील तुम्हाला असे की जे तुमच्या संस्थेमध्ये येतील आणि तुम्हाला मदतही करतील असे आहेत. आमचे मित्र सुनील बिडकरांनी गोंदवलेकर महाराजांचं एक ध्यान मंदिर आहे की तसंच्या तसं सांगोल्याला पंढरपूर याच्या आटपाडीच्या पुढचं सांगोलं जे आहे ते सांगोल्यात बांधलं आणि त्यांनी मला सांगितलं की शीख समाजातले तिथे एक जज आले होते आणि ते म्हणे हा माणूस किती निस्पृह आणि किती म्हणजे धर्मावर निष्ठा असणारा. ते म्हणाले सूर्य उगवण्याच्या अगोदर, कारण जजेसना सिव्हिल जजेसना आणि यांना एक नियमावलीचं खूप बंधन आहे, त्यांना तुम्ही आम्ही वावरतो तसं मुक्तपणाने वावरता येत नाही. तर ते म्हणे सूर्य उगवण्याच्या अगोदर महाराजांच्या सभा मंडपातली फरशी ते पुसून 7 वाजता घरी असायचे. तर या पद्धतीची आश्चर्यकारक सेवावृत्ती असणारेही लोक असतील, ते मदतही करतील आपल्याला, पण ही दुसरी बाजू माहिती असायला हवी. आणि सेवेतनं आनंद मिळतो का? तो मिळतो. अपरंपार आनंद सेवेमधनं मिळतो. अमरनाथ यात्रेमध्ये ती चढण ज्यावेळेला चढत जातात लोक त्यावेळेला त्यांना स्वतःच्या शरीराचं वजन एक 5-10 किलो कमी असतं तर किती बरं झालं असतं असं वाटतं. जवळ सामान वगैरे तर काही नाहीच आहे, स्वतःच्या शरीराचंच वजन त्यांना ओझं वाटायला लागतं. अशा अमरनाथ यात्रेमध्ये यात्रेकरून करता सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल रस्त्याच्या दोन्ही बाजूला असतात, दुतर्फ असतात आणि तुम्ही म्हणाल त्या पद्धतीचं जगाचं सुका मेव्यापासनं, पंजाबीपासनं, इंटरकॉन्टिनेंटलपासनं तुम्ही म्हणाल त्या पद्धतीचं जेवण तिथे उपलब्ध आहे आणि ते तुम्हाला आओ भोले असं म्हणून तुम्हाला नमस्कार करतात आणि मुक्तपणाने तुम्हाला आग्रह करून करून जेवायला घालतात आणि हे सगळं काम ते विनामूल्य करतात. आणि त्या ठिकाणी एक गॅसचा सिलेंडर वर नेण्याकरता मी 10 वर्षापूर्वी आपले ऐकलेला आकडा सांगतो की एक गॅसचं सिलेंडर भरलेलं तिथे नेण्याकरता 3000 रुपये फक्त मजुरीचा खर्च व्हायचा. अशा ठिकाणी ते हजारो यात्रेकरूंना या पद्धतीचं अन्नदान करतात. त्यांना विचारलं की तुम्ही कसं करता हे सगळं, हे परवडतं कसं? त्यावेळेला त्यांनी सांगितलं की भोले शंकर देते है हम खाली काम कर रहे है. मघाशी दीप प्रज्वलनाच्या वेळेला जी अज्ञाताच्या सत्तेबद्दल आपण बोलला, मानवी तर्कबुद्धीमध्ये फक्त ज्ञाताची सत्ता आहे. रुपयाने पैसे व्यवहार या नियमांचं पालन करायचं, मग तुम्ही जे सेवक पाठवणार त्यांचे
आयडेंटिटी तुमच्याकडे हवी, त्याचं रेकॉर्ड मेंटेन करायला हवं, ज्यांच्याकडे सेवा करतात त्याची अटी आणि शर्ती, त्यांची अग्रीमेंट, त्यांच्या सह्या किंवा त्यांच्या कुटुंबियांची त्यांच्या वतीने भाराभर गोष्टी असतात या सगळ्या. पण ज्या वेळेला उत्स्फूर्तपणे सेवा केली जाते त्यावेळेला माझ्या जीवनामध्ये आणि या वैश्विक संपूर्ण विश्वामधल्या क्रियाकलापांच्या मागे माझ्या ज्ञाताच्या माझ्या तर्कबुद्धीच्या कक्षेत येत नाही अशी एक विलक्षण शक्ती कार्य करत असते या श्रद्धेने ते काम ज्यावेळेला होतं त्यावेळेला त्या कामाला परतत्वाचा स्पर्श होतो आणि तो प्रत्यक्ष दिसतो. कोरोना काळामध्ये संघ परिवाराने केलेल्या कामाबद्दल, इथे पुण्यात अनेक ठिकाणी केलेल्या कामाबद्दल ज्यावेळेला कार्यकर्त्यांशी बोललो त्यावेळेला एका कार्यकर्त्याने मला असं सांगितलं, दादा म्हणे कोरोना झालेल्या लोकांना आणलं आम्ही, त्यांची जेवण्याखाण्याची व्यवस्था केली, तिथे प्रार्थना म्हणायचो, संघाची वेगवेगळी सूत्रबद्ध प्रार्थना असतात, त्या सगळ्या सामूहिक प्रार्थना आणि या सगळ्या गोष्टी, वातावरण सगळं अतिशय छान. आणि म्हणे तिथनं तो कोरोना रुग्ण बरा झाल्यानंतर तो हमसून हमसून रडला आणि म्हणाला, गाव खरंच जाऊ का मी, मला इथेच राहावं असं वाटतंय, मी हे कधी अनुभवलं नाही. आपत्कालामध्ये सुद्धा प्रेमाच्या बंधानी ज्या वेळेला हा वियोग तुम्हाला नकोसा वाटतो याला प्रेम म्हणतात आणि याला परतत्वाचा स्पर्श झाल्याशिवाय खरं खुरं प्रेम जे आहे, जे अपेक्षांपासून पूर्ण मुक्त आहे, यत्किंचित अपेक्षा करत नाही ते प्रेम, या पद्धतीची जी सेवा आहे ती सेवा विलक्षण आहे. स्वामी विवेकानंदांचा शरदचंद्र नावाचा एक शिष्य आहे, गुरुची शिष्याने सेवा करणं आपल्याला माहिती आहे, पण तो शरदचंद्र दगदगीने आजारी पडला. तो पूर्वी स्टेशन मास्तर होता, हाथरस स्टेशनला ते स्टेशन मास्तर होते आणि स्वामी विवेकानंद परिव्राजक अवस्थेत भारतात फिरत होते. त्यावेळेला त्या हाथरस स्टेशनच्या त्या एका झाडाच्या पारावर मांडी घालून छान बसले होते आणि हा तरुण संन्यासी तेजस्वी त्याचा चेहरा ते पाहिल्यानंतर, स्टेशन मास्तर तरुण होते ते तिथे गेले आणि त्यांना विचारलं आपण कोण काय वगैरे, त्यांनी परिचय करून दिला आणि मग थोडंसं बोलणं झाल्यानंतर त्यांच्या ज्ञानाची गहनता लक्षात यायला लागली आणि मग एक दोन चार तास बोलणं झाल्यानंतर स्टेशन मास्तर साहेबांनी स्वामीजींना असं विचारलं की मला अनुग्रह द्याल का, मला तुमचं शिष्यत्व हवं आहे. त्यावेळेला विवेकानंद म्हणाले की माझा शिष्य व्हायचा असेल तर एक कठीण अट तुम्हाला पाळावी लागेल. म्हणे काय, म्हणे ज्या स्टेशनवर स्टेशन मास्तर म्हणून तुम्ही काम करता आहात इथे सगळे सन्मान देतात तुम्हाला, इथे स्टेशन मास्तर म्हणून काम करत असताना फलाट झाडणारे जे मेहतर आहेत ना, शौचालय साफ करणारे, फलाट झाडणारे, त्यांची जी घरं आहेत या रेल्वे स्टेशनच्या बाजूला तिथे जाऊन तुम्हाला भिक्षा मागावी लागेल, हे माझी झोळी घ्या आणि भिक्षा मागून दाखवा तुम्ही मला. तुमच्या या अहंकारावर तुम्हाला जर नियंत्रण मिळवता आलं तर मी तुम्हाला अनुग्रह देईन. आपल्याला आश्चर्य वाटेल, शरदचंद्र चक्रवर्तींनी तात्काळ विवेकानंदांची झोळी उचलली आणि त्या सगळ्या मेहतर असणाऱ्या निर्धन लोकांच्या दारादारामध्ये भिक्षा मागितली, ती भिक्षा घेऊन तिथे स्वयंपाक केला आणि विवेकानंदांना भोजन घातलं, त्यांच्या पायावर टोकं ठेवलं. विवेकानंद म्हणाले चला जा माझ्याबरोबर, तिथेच राजीनामा दिला. त्या शरदचंद्र चक्रवर्तींना ही दगदग प्रवासातली विवेकानंदांबरोबरचे अनेक उपवास, दोन गोष्टींचा निश्चय केला होता त्यांनी परिव्राजक अवस्थेमध्ये. पहिल्या गोष्टीचा निश्चय असा केला होता की कुणाकडे अन्न मागायचं नाही, त्यांनी विचारलं आणि दिलं तरच घ्यायचं, अन्न मागायचं नाही आणि दुसरं जवळ एक रुपया सुद्धा ठेवायचा नाही या प्रवासात. यापेक्षा भयंकर जीवन काय असू शकेल, असं जीवन जगत असताना शरदचंद्र ज्या वेळेला त्या जीवनाचा कधी संबंधच नाही आला, तो आजारी पडला आणि तो आजारी पडल्यानंतर शरदचंद्रांनी केलेलं वर्णन आहे की स्वामीजी माझा डोळा उघडेना इतकं मी हताश झालो होतो, माझ्या शरीरावर माझा ताबा झालेला, ग्लानी यायची मला आणि स्वामीजी माझ्यावर औषधोपचार करायचे, डॉक्टरांना विचारून मला खायला प्यायला घालायचे आणि माझे पाय दाबायचे. विवेकानंद, विश्वविजयी विवेकानंद,
विवेकानंदांना ज्यावेळेला तो विचारतो की स्वामीजी माझ्याकडनं काय भयंकर पातक घडला, माझ्या गुरुंकडनं मी माझे पाय दाबून घेतले, भले मी जाणीवेच्या पातळीवर नव्हतो, मी ग्लानित होतो, पण तरी सुद्धा हे काय भयंकर. त्यावेळेला विवेकानंद म्हणाले की अरे शरदचंद्रा, सगळ्या जगाला मी सांगतो ना, ईश्वर सर्व भूताना अमृतेश अर्जुन तिष्ठती, प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो ईश्वर आहे. ममय मावशो जीवलोके, या जीवलोकामध्ये प्रत्येक जीवामध्ये साक्षात ईश्वर आहे हे श्रीकृष्ण सांगतो. त्याला आणखीन प्रमाण काय? पण त्याला प्रमाणाची जरुरी नसली तरी सुद्धा मला त्या अनुभूतीच्या पातळीवर जर आणायचं असेल तर मला तसं प्रत्यक्ष जगून बघावं लागेल. आणि अशी जगन्मातेने माझ्या जीवनामध्ये तुझी आणि माझी भेट घडवून, तुझी तब्येत बिघडून तशी संधी मला उपलब्ध करून दिली की हे शास्त्र आहे आणि हे प्रत्यक्ष प्रमाण आहे. मी तो अनुभव घेऊन तुला सांगू शकतो शरदचंद्रा की मला अपूर्व आनंद होतो. ठाकुरांची सेवा करताना मला जसा आनंद व्हायचा, म्हणजे रामकृष्ण परमहंसांची त्यांच्या गुरूंची, तसाच आनंद तुझी सेवा करताना मला झाला हे तू कायम लक्षात ठेव जन्मभर. सेवेतना अपूर्व आनंद मिळतोच मिळतो. परचुरे शास्त्रींना ज्यावेळेला सेवाग्राममध्ये कुष्ठरोग झाला आणि गांधीजींच्या शेजारी गांधीजींनी सांगितले की तुमची पर्णकुटी ठेवा, तुमची झोपडी माझ्या शेजारी राहील, कारण त्यावेळेला कुष्ठरोग म्हणजे महाभयंकर गोष्ट मानली जायची, तो बरा होतो वगैरे माहितीच नव्हतं समाजाला. प्रातस्मरण झालं की गांधीजी त्यांच्या सगळ्या जखमांची शुश्रूषा करायचे परचुरे शास्त्रींच्या. मला कुष्ठरोग होईल याची यत्किंचित भीती न वाटता त्यांच्या सगळ्या जखमांची शुश्रूषा करायची आणि त्याच्यावर त्या पट्ट्या वगैरे बांधायचे आणि त्यानंतर मग स्वतः स्नान करायचे आणि मग त्यांची दिनचर्या सुरू व्हायची. हा सेवेतला आनंद आहे. गांधीजींनी अनुभवला, बाबा आमट्यांनी तो अनुभवला. तुळशीराम नावाचा त्यांचा पहिला रुग्ण जो होता त्याला पाहिल्यानंतर बाबा म्हणतात की मी पायापासून मस्तकापर्यंत शहारलो. हॉलिवूडच्या काही नट आणि नट्यांबरोबर त्या काळामध्ये बाबा आमट्यांची पत्रमैत्री होती. इंग्रिड बर्गमन वगैरे अशा त्या नट्या आणि काही नट त्यांचे उल्लेख मिळतात बाबांच्या चरित्रात. आणि त्या काळामध्ये ते 100 किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने कार चालवायचे. त्या काळात रस्त्यांची स्थिती कशी असेल? मी मृत्यूला सुद्धा भीत नाही याचा एक अहंकार बाबा म्हणाले मला होता. आणि वडिलांनी सांगितलं की एकदा गांधीजींना जाऊन भेट तू तिथे वर्ध्याला. म्हणे काय गांधीजींकडनं मला मिळणार? म्हणे काय मिळणार याचा विचार करू नका, जाऊन भेट तर घरी तू. जाऊन भेटले गांधीजींना. गांधीजी काही पत्र वगैरे लिहित बसले होते. समोर डेस सारवलेली जमीन त्यांची बापू कुटीमधली साधे ते कुटी आहे तिथे, आजही आहे, तशीच्या तशी आहे. हे समोर उभे राहिल्यानंतर गांधीजींनी हात जोडले, त्यांना म्हणाले कहो नौजवान कैसे आना हुआ, मैं तो आपका सेवक हूं, क्या चाहते हो? ते म्हणे ज्यांच्या डाव्या बाजूला जमनालाल बजाज आणि उजव्या बाजूला घनश्यामदास बिर्लांसारखे त्या काळातले श्रेष्ठ उद्योगपती होते आणि व्हाईस रॉयने त्यांच्याशी बोलता यावं याकरता टेलिफोन बूथ आम्हाला गरज आहे म्हणून त्या सेवाग्राममध्ये बसवला होता. ते गांधी म्हणतात मला हात जोडून की कहो भाई क्या चाहते हो नौजवान कैसे आना हुआ, मैं तो आपका सेवक हूँ. त्यावेळेला ते म्हणाले की मी गोंधळून गेलो, मला काही सुचलं नाही त्यांच्याशी काय बोलावं. मग कहासे आहे वगैरे विचारलं, मग माहिती सांगितली म्हणे की मैं हिंगणघाट से आया हूँ. म्हणे कितना रास्ता आहे यहाँ से? म्हणे 1.5 घंटे का रास्ता आहे. अच्छा ठीक आहे. क्या करते हो? तर क्या करते हो विचारल्यावर सांगण्यासारखं काहीच नव्हतं. आणि मालगुजार चांगलं श्रीमंत जमीनदारी होती आणि मी काही करण्याची गरजच नव्हती, मी काही करत नव्हतो विशेष. म्हणे सांगण्यासारखं काही नव्हतं, मी गप्प बसलो. म्हणे त्यांनी विचारलं की घरचे निकलते वक्त ये तय करके निकले की यहा आके मुझसे बात कर दी है मुझे मिलना है? हाँ म्हणे हा तय करके निकला था. म्हणे जब 1 घंटे की या 1.5 घंटे की सफर कर रहे हो तो ये तय करके निकलते हो कि मुझे क्या करना है? म्हणे हा. नौजवान तुम्हारी उम्र कितनी है? 35 वय होतं त्यावेळेला बाबांचं. म्हणे 35 साल. तो म्हणे 35 साल में ये तय नहीं कर पाए कि जिंदगी में क्या करना है? ते म्हणे मला तो झटका होता.
असं बोलणारा माणूस मला भेटला नव्हता. मग मला कळलं की वडील का म्हणाले या मनुष्याला भेट. तिथून बाहेर पडलं, डोकं भणभणत होतं, म्हणे की माझ्या जीवनालाच दिशा नाही आहे. आणि मग तिथे झाडाखाली बसलेला तो रुग्ण बघितला, त्यांनी चिंध्या पांघरलेला एक कुणीतरी मनुष्यासारखी आकृती दिसली म्हणाले मला फक्त तिथे. आणि कुतूहलाने पुढे 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 गेलो. एक 7-8 हात अंतरावर मी त्याच्यापासून असेल. झडलेली बोट, त्या बोटांनी त्यांच्या चेहऱ्यापुरचं त्या चिंध्यांची लत्तर त्या मनुष्याने दूर केली आणि त्याचे दोन डोळे चमकले, म्हणाले नाकाचा शेंडा झडलेला, हाताची बोटं झडलेली, तेवढंच दिसलं मला. आणि दुर्गंधाचा एक भक्कारा आला म्हणे, तळपायापासून मस्तकापर्यंत म्हणे भीतीने मी शहारलो आणि माझा अहंकार गळून पडला की मी मृत्यूला सुद्धा घाबरत नाही. मृत्यूपेक्षा भयंकर या जगामध्ये काही आहे की ज्याची भीती आपल्याला वाटू शकते हे माझ्या लक्षात आलं. मी अक्षरशः पळ काढला म्हणाले तिथनं. आणि त्या गांधीजींनी विचारलेलं की अब तैनी की अब तक 35 साल तक की क्या करना है जिंदगी में, ते त्यांचं बोलणं आणि त्याची ती दुर्दशा त्या कुष्ठरोग्याची. एक दोन म्हणे दिवस, 2-3 दिवस अस्वस्थतेत गेले. साधनाताईंशी बोलले आणि त्यांनी ठरवलं की माझ्या जीवनाचं उद्दिष्ट मला मिळालंय, मी त्या रुग्णावर उपचार करणार आहे. आणि असं झाल्यानंतर मग पहिलं पारितोषिक मिळालं की आईबाबांनी हकलून दिलं कुटुंबातनं बाहेर. आणि असले भिकेचे डोहाळे तुला लागणार असतील तर घरात बसून मी असली थेरपी करता येणार. साधनाताई मूर्तिमंत साधनाच होत्या. साधनाताईंनी त्यांना साथ दिली. पाठुंगळीवर घालून त्यांचा पहिला रुग्ण तुळशीराम नावाचा, त्या वरोऱ्याच्या माळरानावर एक झोपडी त्याची आणि एक झोपडी बाबांची, अशा 2 झोपड्या ठेवल्या आणि तिथून त्या कामाला प्रारंभ झाला. खूप लोक, जगातले सगळे लोक बाबांना भेटायला जायचे, त्यांचं काम पाहायचे, आजही जातात. बाबांना विचारलं की बाबा एवढं मोठं सेवा कार्य तुम्ही केलं, जन्मभर केलं, तुमची सगळ्यात मोठी इच्छा काय आहे की जी पूर्ण नाही झाली? बाबा म्हणाले की ती पूर्ण होणंही अवघड दिसतं मला इच्छा. म्हणे काय आहे इच्छा तुमची की जी अपुरी आहे? बाबा म्हणाले आनंदवनाच्या गेटला कुलूप लावून तो बंद करायचा अशी माझी इच्छा आहे. त्या पत्रकाराला कळे ना, तो म्हणाला असं का म्हणता बाबा? प्रत्यक्ष मानवी सेवेचा मानदंड म्हणून तुमच्याकडे पाहतात लोक आणि तुम्ही असं का म्हणता? तुम्हाला वैफल्य आलंय का हे काम करून? ते म्हणे वैफल्य नाही आलेलं, पण या सगळ्या लोकांबद्दल मला जेवढी आत्मीयता वाटते, जेवढ्या प्रेमाने मी त्यांच्याशी वागतो, जेवढ्या प्रेमाने आनंदवनामध्ये हे सगळे लोक राहतात, यांच्यापैकी प्रत्येकाच्या कुटुंबियांचं त्याच्याशी असलेलं रक्ताचं नातं जे आहे, त्या नात्याचा ओलावा न टिकल्यामुळे त्यांना कुष्ठरोग झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी घराच्या ओट्यावरनं उचलून फेकून दिलं रस्त्यावर. ज्या क्षणी त्या त्या लोकांच्या कुटुंबियांना आपल्या स्वतःच्या आईबद्दल, बापाबद्दल किंवा कुष्ठरोग झालेल्या एखाद्या भावाबद्दल, एखाद्या बहिणीबद्दल मला वाटते तेवढी आत्मीयता वाटावी लागेल, वाटायला लागेल, त्यावेळेला आनंदवन चालवण्याची गरजच पडणार नाही. सेवेचे मानदंड जे आहेत ते वेगवेगळ्या स्तरावर आहेत. संस्थात्मक पद्धतीने काम केले, व्यक्तिगत स्तरावर काम केले सेवेचं. आणि ही सेवा जी आहे ती फक्त शारीरिक सेवा नाही आहे. मनुष्याचं शरीर आणि मन हे एकमेकाशी असं घट्ट बांधलेलं आहे. शरीर विकल असेल तर मनही तसंच होऊन जातं. शरीर उत्साही असेल तर मनही उत्साही, मन उत्साही असेल तर शरीरामध्ये उत्साहाचा संचार होतो. मन करारे प्रसन्न सर्वसिद्धींचे कारण तुकाराम महाराज म्हणतात. मनाची प्रसन्नता जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि मनाची प्रसन्नता मनुष्याला वैराण वाळवंडामध्ये सुद्धा हिरवीगार फुलबाग लावावी ना त्या पद्धतीची दिसू लागते. सेवावृत्ती जी आहे त्या सेवावृत्तीने अशा अनंत गोष्टी चमत्कार घडवता येतात आणि जीवनाच्या सर्व स्तरांवर या पद्धतीचे चमत्कार घडवता येतात. आणि ते चमत्कार घडवण्याकरता त्याच्या पाठीमागे असणारी सेवावृत्ती, त्याच्या मागे असणारा आत्मबल, मनुष्यामधला ईश्वर जो आहे तो जाणून घेण्याचा खटाटोप एक साधन आहे.
नानाजी देशमुखांसारख्या लोकांनी हे प्रत्यक्ष अनुभवलं, ती सेवा प्रत्यक्ष केली वर्षानुवर्ष। आणि नानाजी देशमुखांचा प्रकल्प बघायला गेलेले एक मुंबईचे मॅनेजमेंट एक्सपर्ट आहेत, फायनान्शियल ॲडवायझर आहेत, खूप मोठा श्रीमंत मनुष्य आहे, जगभर फिरलेला आहे, ते मला नानाजींचा अनुभव सांगत होते। ते म्हणे नानाजींशी बोललो आणि त्यांनी ज्या लोकांकरता काम केलं चित्रकूट आणि त्या परिसरामध्ये, तर त्या परिसरामध्ये फिरताना अगदी साधी सरळ माणसं, त्यांना नानाजींबद्दल विचारल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की प्रभू रामचंद्र चित्रकूट आए थे, कुछ दिन रुके और फिर आगे चले गए यात्रा के लिए दंडकारण्य में, लेकिन कई हजार साल बाद एक श्री रामचंद्र यहाँ पे पधारे और यहाँ पे उन्होंने वास्तव्य किया। इस बात की हमें बहुत खुशी है, हम नानाजी में प्रभु रामचंद्र जी को देखते हैं। एखाद्या मनुष्याची सेवा वृत्ती, त्या मनुष्यातलं देवत्व जे आहे ते कशा पद्धतीने संक्रमित होतं लोकांपर्यंत, त्याचा मानदंड आहे नानाजींनी केलेलं काम त्यांच्या जीवन कालामध्ये। समाजाची भाग्यरेषा बदलून टाकू शकतो एखादा मनुष्य। आणि या पद्धतीचं सेवा कार्य जे आहे ते संस्काराच्या रूपाने समाजामध्ये जावेला रुजेल, समाजाला जावेला वाटेल। कुणाला निवारा वृद्धाश्रम आहे ना, तिथे एक दोन वेळा मी गेलो आणि तिथे त्यांना विचारलं की तुम्हाला काही मदत देता येईल वगैरे, या पद्धतीच्या काय काय व्यवस्था आहेत, तर ते म्हणजे खूप लोक मदत देतात, मदतीची जरुरी नाही आहे। ते मला म्हणाले तुम्ही इथे येऊन या लोकांशी एक अर्धा तास तासभर गप्पा मारू शकाल का, ते जरुरी आहे। ते आमचे चेहरे रोजच पाहतात। एखादा मनुष्य इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये होता, एखादा मनुष्य सामाजिक कार्य करत होता, एखादा माणूस किराणाचं दुकान चालवत होता, एखादा माणूस व्यावसायिक होता, असे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करून शरीर जर्जर झाल्यानंतर ते लोक इथे आलेले आहेत। माझ्यासारखा कोणीतरी भेटो असं त्यांना वाटतं आणि त्यांच्यासारखा माणूस त्यांना भेटत नाही। त्यांच्यासारखा माणूस त्यांना भेटणं जरी दुष्प्राप्य असलं तरी त्यांच्याशी संवाद साधणारा माणूस जो आहे तो त्यांची जशी ही नाडी परीक्षा करतात तशी त्यांची मानसिक नाडी परीक्षा करून त्यांचे रुची कशात आहे, त्यांनी जन्मभर काय केलं, त्यात काय काय चांगले वाईट अनुभव त्यांनी घेतले आणि पुढच्या पिढीला न ठेचकाळता ते अनुभव कशा पद्धतीने वापरता येईल याकरता त्यांच्याशी समाधानाने सन्मानाने तुम्ही जर बोलला तर कदाचित तरुणांकरता त्यांच्याकडे असं पुष्कळ विचारधन आहे, असा अनुभवाची समृद्धी पुष्कळ आहे की त्या पुंजीमधलं काही ते तरुणांच्या हातावर ठेवतील आणि न ठेचकाळता तरुणांना कळेल की आपल्या ध्येयाच्या दिशेने आपल्याला कसं जायचं आहे। याचा उपयोग करण्याची एक व्यवस्था आम्ही केलेली नाही आहे या देशामध्ये, ती व्यवस्था आपल्याला समाजामध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवर करावी लागेल, प्रत्यक्ष करावी लागेल। भारत म्हणून भारताचं चिंतन करणारी अनेक ग्रंथ संपदा लिहिली गेली, त्या चित्रा सुब्रमण्यमने एक पुस्तक लिहिलंय। भारताने नुकतंच ग्लोबलायझेशन सुरू केलं त्या दरम्यानचं ते पुस्तक आहे, 91-92 दरम्यान असेल। त्या पुस्तकाचं नाव फार विचित्र आहे, ऐकून संताप येतो, पण ते पुस्तक वाचलं की कळतं की ते समर्पकच आहे। त्या पुस्तकाचं नाव असं आहे तिने दिलेलं, इंडिया इज ऑन सेल, भारत विकणे आहे, आणि त्याचं सगळं विश्लेषण लोक कसे वागतात वगैरे हे सगळं त्यांनी दिलं आहे। पण त्या पुस्तकापेक्षा त्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर चित्रा सुब्रमण्यम जे लिहिते ते तुमच्या आजच्या आदर्श सेवा संस्थेशी निगडीत आहे म्हणून आपल्याला सांगतो। चित्रा सुब्रमण्यम असं म्हणते की इंडिया वॉज नेव्हर अ पुअर कंट्री, भारत कधी गरीब देश नव्हता। त्याचं पुढे स्पष्टीकरण दिलंय की गरीब देशावर 1200 वर्ष आक्रमण कशी होती लूट करण्याकरता। तुम्ही जर गरीब होता तर 1200 वर्ष लुटी करता आक्रमण तुमच्यावर कशी काय झाली, तुमच्याकडे खूप काही संपत्ती होती ना, त्या लुटीच्या आकडे वाचले तरी आपल्याला थरका पडतो, इतके मनाने मोती, सोनं चांदी हिरे अशा असंख्य अनंत गोष्टी, सुवर्ण मोहरा, असंख्य गोष्टी लुटल्या गेल्या सातत्याने 1200 वर्ष लुटल्या गेल्या, आजही लुटल्या जात आहेत। एका निर्धन देशामध्ये अशी लूट नाही शक्य, त्यामुळे ती लिहिते इंडिया वॉज नेव्हर अ पुअर कंट्री। दुसरं वाक्य त्यात ती लिहिते इंडिया विल नेव्हर बी अ पुअर कंट्री, भारत कधीही गरीब देश असणार नाही, भारतीय गरीब असू शकतील पण भारत गरीब देश असू शकणार नाही, हे खरं आहे। प्रकृतीचा अजब वरदहस्त असलेली भूमी आहे, भारत गरीब होणं शक्य नाही आहे। माझ्यापेक्षा
सुधीर दादा या विषयावर जास्त अधिकारवाणीने बोलू शकतील. मला वाटतं सुधीर दादा 1000 मेट्रिक टन सोने विकत घेणारा भारताशिवाय दुसरा देश नाही आता जगात. अर्थमंत्री सारखं सांगतात की सोनं विकत घेऊ नका. म्हणून दुसरं वाक्य तिचं असं आहे की इंडिया विल नेव्हर बी अ पुअर कंट्री, भारत कधी गरीब देश होणार नाही. आणि तिसरं वाक्य महत्वाचं आहे जे आजच्या प्रसंगाची औचित्य त्याचं आहे. तिसरं वाक्य चंद्रा सुब्रमण्यम असं लिहिते त्यामध्ये की इंडिया हॅज ऑलवेज बीन अ पुअरली मॅनेज्ड कंट्री. भारतामध्ये या देशाच्या साधन संपदेचं या देशाच्या मनुष्यबळाचं नेमकेपणाने व्यवस्थापन न करता आल्यामुळे आम्ही दरिद्री भासतो. अंशुल गुप्ता नावाचा एक दिल्लीचा सामाजिक कार्याची आवड असणारा MNC मध्ये काम करणारा चांगलं पॅकेज असणारा तरुण मनुष्य हेल्मेट वगैरे घालून मोटरसायकलवरनं जायचा त्याच्या कंपनीमध्ये. कडाक्याची थंडी दिल्लीची, त्या कडाक्याच्या थंडीमध्ये अंशुल गुप्ताने असं बघितलं की मुर्दो को ले जाने वाला टेम्पो. तर म्हणे मी त्याला विचारलं तिथे सिग्नल जवळ थांबला होता एक प्रेत होतं मागे त्या टेम्पोत. आणि मी त्याला विचारलं की मुर्दो को ले जाने वाला टेम्पो कितने मुर्दे हा हर दिन आते है. तो म्हणाला की साहब ठंड में जरा ज्यादा ही लोक मरते है. तर म्हणे कडाक्याच्या थंडीमध्ये लोक मरतात याचं मला आश्चर्य वाटलं. मी मरत नाही आणि हे लोक कसे काय मरतात. तो म्हणे अस्वस्थता होती माझ्या डोक्यामध्ये आणि त्याचा शोध घ्यायला मी सुरुवात केली. त्याचा फोन नंबर होता त्या टेम्पोवर टाकलेला, तो फोन नंबर माझ्या मोबाईलवर रेकॉर्ड केला म्हणे. आणि मग मी त्याला एकदा फोन करून विचारलं तुला वेळ केव्हा आहे, मग कुठे इकडे मुर्दा घ्यायला गेला तिकडे मुर्दा घ्यायला गेला असं तो सांगायचा. म्हणे एकदा तो मोकळा होता त्यावेळेला त्याला भेटायला गेलो, त्याने मला दाखवलं म्हणे की त्याचा एक मुलगा लहान मुलगा कडाक्याच्या थंडीमध्ये तिची प्रेत होती थंड पडलेली त्याच्या शरीरात की उब मिळते का म्हणून असे हातपाय आक्रसून तिथे झोपला होता. ते प्रेत आहे वगैरे त्याच्या मनात किंचित भीती नव्हती त्या मुलाच्या. त्यामुळे ते हृदय द्रावक होतं पाहणं. मी त्याला विचारलं की हे लोक कसे मरतात. म्हणे शून्याच्या जवळपास तपमान जातं त्यावेळेला प्रकृतीची साथ जर नसेल, अशक्त प्रकृतीची माणसं आहेत ती कडाक्याची थंडी सहन नाही करू शकत आणि मग ते प्राण सोडून देतात. अशी माणसं फुटपाथवरनं गोळा करण्याचं काम मला कॉर्पोरेशनने दिलेलं आहे म्हणाला. म्हणून मुर्दा ले जाने वाला टेम्पो. मग त्याने विचार केला की त्यांना उबदार कपडे जर आपण दिले तर ते लोक त्यातनं वाचू शकतील बचावू शकतील. त्या दरम्याने एक प्रसंग त्याच्या वाचनात आला. सेवा काय आहे याचं चिंतन आपण करतोय थोडक्यात. तो प्रसंग असा आहे की मध्यरात्री 2:30 वाजता एक कार चालवणारा तरुण मुलगा पोलिसांनी सहज शंका आली म्हणून त्याला थांबवलं. दिल्लीमध्ये कडाक्याची थंडी होती त्याला थांबवलं आणि त्याला विचारलं कोण आहे काय आहे कशासाठी कुठे चाललाय मध्यरात्री 2:30 वाजता का फिरतो. तर त्याने सांगितलं की मी काही सामाजिक कार्य करतो. म्हणजे रात्री 2:30 वाजता कसं सामाजिक कार्य करतो. मग त्याच्या गाडीची झडती घेतली डिकीमध्ये आणि मागच्या सीटवर म्हणे ब्लँकेट्सच ब्लँकेट सापडली. तर यांना असं वाटलं की कुठेतरी डल्लावरून आणलंय. तर त्याने असं सांगितलं की या रस्त्यावर आम चोरून बसलेले रस्त्याच्या कडेला फुटपाथवर झोपलेले जे लोक आहेत हातपाय आक्रसून पोटाजवळ घेतलेले त्यांच्या अंगावर मी ब्लँकेट टाकत 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 जातो म्हणाला. आणि ज्याने हे ब्लँकेट त्यांच्या अंगावर टाकलं त्याचा चेहरा त्यांनी बघितला तर कृतज्ञतेने ते हात जोडतील आपला चेहरा सुद्धा त्यांना दिसू नये याकरता म्हणे मी रात्री 2:12 नंतर निघतो आणि 3:00 वाजता परत येतो असं तो म्हणाला. आणि त्या ब्लँकेट्सची त्याने बिलं दाखवली त्या तरुणाने. तो पोलीस थक्क झाला. तो म्हणाला कमिशनर साहेबांच्या तर्फे तुझा सत्कार करू अशी माणसं नाही आहेत या जगात. तो म्हणाला खूप आहेत तुम्हाला माहिती नाही आहे. तो म्हणाला सत्कार वगैरे स्वीकारणार नाही. कमिशनरना त्याची कमिशनर साहेबांकडे घेऊन गेला तो त्यांची गाठ घातली कमिशनर साहेबांची. कमिशनरनी सुद्धा आग्रह केला. तो म्हणाला मला नाही सत्कार वगैरे काही स्वीकारायचा एक ओळ सुद्धा छापू नका. ते म्हणे तुमचं नाव न लिहिता पेपरमध्ये आम्ही छापू की लोकांचा विश्वास बसेल सद्भावनेवर की अशी सज्जन माणसं आहेत या जगामध्ये. पण म्हणे तुम्हाला का नको सत्कार. समाजापुढे असा मनुष्य यायला नको का चांगलं काम करणारा. त्यावेळेला तो म्हणतो
की स्वामी विवेकानंदांना ज्यावेळेला विचारलं की हिंदू धर्माच्या उत्थानाकरता तुम्ही पाश्चात्य देशांमध्ये एवढं प्रचंड काम केलं तुमच्या ओजस्वी वाणीने, तुमच्या विद्वत्तेने, तुमच्या आत्मबलाने, तुमच्या असामान्य वक्तृत्वाने, पौर्वात्य तत्वज्ञान, हिंदू धर्म, संस्कृती पाश्चात्यांना समजून सांगून हिंदू धर्माचं एका गुलाम राष्ट्राचं पुनरुत्थान करण्याची पायाभरणी तुम्ही केली, इतकं महान कार्य तुम्ही केलं, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? असं म्हणे विवेकानंदांना विचारल्यानंतर स्वामी विवेकानंद म्हणाले होते, आय ॲम अ फेसलेस व्हॉइस ऑफ डिव्हिनिटी. मी ईश्वराचा बिन चेहऱ्याचा आवाज आहे. ईश्वराला वाटलं या मुखातनं बोलावं, तो या मुखातनं बोलला एवढंच, माझं काही श्रेय नाही आहे. तो म्हणाला हे ज्यावेळेला मी वाचलं त्यावेळेला दिल्लीला येऊन अमेरिकेमध्ये मी असतो, म्हणाला तिथे जॉब आहे माझा, वर्षातनं एकदा येतो थंडीच्या दिवसांमध्ये आणि दिल्लीला मी हे काम करतो. एक महिन्याभरामध्ये 400-500 जेवढी शक्य तेवढी ब्लँकेट म्हणे मी इथे प्रवास करून वाटतो, माझ्या गावी जातो, राहतो माझ्या आई वडिलांबरोबर आणि मी परत जातो अमेरिकेला. त्याला विचारलं की हे डोक्यात का आलं तुमच्या, हे डोक्यात का आलं विचारल्यानंतर त्याने असं सांगितलं की बीड जिल्ह्यातले ऊसतोडणी कामगार असतात ना, त्यांच्या कुटुंबातला तो मुलगा होता. तो म्हणाला पाल ठोकायचा आणि ऊस तोडणी करायची आणि ऊसाला पाणी पाजलेलं असायचं आणि कडाक्याच्या थंडीमध्ये आम्ही चार भावंड, आई आणि बाप आमचे, दिवस उजाडला की काम सुरू. ते म्हणे एक सतरंजी अंथरलेली असायची, आमच्या चार भावंडांना फक्त ती पुरायची. आई आणि वडील सारवलेल्या जमिनीवरच झोपायचे त्या झोपडीमध्ये आणि पांघरुण एकच होतं म्हणे. इकडच्या भावाने जर शरीर उघडं पडलं आणि ती चादर ओढली तर तिकडचा भाऊ उघडा पडायचा. आई आणि वडील कडाक्याच्या थंडीमध्ये हातपाय पोटाशी घेऊन झोपलेले मी पाहिले. त्यामुळे मी थंडी जन्मात नाही विसरू शकत आणि दिल्लीमध्ये इतकी थंडी आणि मी काहीच करू नये, मला कृतज्ञपणाचं वाटायला लागलं. म्हणून अमेरिकेतनं येताना मी ठरवून यायचो म्हणे आणि ब्लँकेट विकत घ्यायचो आणि रात्रीच्या अंधारामध्ये या लोकांवर टाकत टाकत जायचो. हे ज्यावेळेला अंशुल गुप्ताने पेपरमध्ये वाचलं त्यावेळेला अंशुल गुप्ताने त्यापासून प्रेरणा घेतली आणि तो म्हणाला लोकांकडे इतके कपडे आहेत. अशोकनगर वगैरे दिल्लीतला जो अतिश्रीमंत लोकांचा भाग आहे त्या भागामध्ये फिरला आणि तो माईकवरनं जो हातगाडाचा हातगाडा घेऊन फिरायचा आणि माईकवरनं ओरडून सांगायचा की तुमचे कपड्यांनी कपाटाच्या कपाट भरलेली आहेत. बायकांना सांगायचा की तुमच्या साड्यांना वर्षातनं एकदा सुद्धा हवेचा स्पर्श होत नाही, त्या घड्या तशाच्या तशा आहेत. तुमची महावस्त्र जी आहे ती घडीच्या ठिकाणी चिरली जातील न परिधान केल्यामुळे. इतके कपडे तुमच्याकडे आहेत आणि या देशामध्ये ओरिसामध्ये कालाहंडी जिल्ह्यामध्ये त्याला कळलं की अंगभर वस्त्र नाही आहे त्या लोकांकडे, इतके दरिद्री ते लोक आहेत. राजीव दीक्षितांनी जाहीर कार्यक्रमात सांगितलेला आहे हा प्रसंग. एका गावामध्ये आम्ही ज्यावेळेला गेलो म्हणाले आणि त्या गावात मुखिया का घर कोणता आहे असं म्हणून विचारल्यानंतर त्या गावातल्या मुखियाचं घर दाखवलं, झोपड्या 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 असं होतं म्हणे, दारिद्र्य दिसत होतं तिथे. तर त्याची पत्नी म्हणे ओट्यावर होती, एक वस्त्र असं पांघरून ती उभी होती ओट्यावर, अदबीने बोलत होती आमच्याशी. म्हणे लोगों ने कहा की हे मुखियाजी का घर आहे तो आप उनको भेज सकते हो. तर ती आत गेली आणि थोड्या वेळाने तिच्या अंगावर जे वस्त्र आहे ना तेच पांघरून तिचा नवरा आला. ते म्हणे मी सहन नाही करू शकत, एका वस्त्राकरता गांधीजी अर्धवस्त्रात राहिले ते उगाच नाही राहिले. ज्यावेळेला त्यांनी अंगावर पुरेसं वस्त्र नाही आहे पाहिलं त्यावेळेला बॅरिस्टर म्हणून माझ्या अंगावर 3-piece कोट आणि सूट आणि हे घालण्याचा मला काय नैतिक अधिकार आहे. हे अंशुल गुप्ताने ज्यावेळेला बघितलं त्यावेळेला अंशुल गुप्ताने त्या अशोकनगर वगैरे दिल्लीच्या उच्च सगळे अतिश्रीमंत लोक राहणाऱ्या भागामध्ये लोकांना सांगितलं की मी तुमच्यावर उपकार करायला आलेलो आहे, मी तुमच्याकडे दान मागायला आलेलो नाही आहे. तुमच्या कपाटांमध्ये सडणारी जी वस्त्र आहेत ती वस्त्र मला द्या आणि त्याकरता मला नमस्कार करून जी वस्त्र द्यायची आहे तुमच्या खात्यावर पुण्य जमा होईल अशा लोकांपर्यंत मी ती वस्त्र पोचवणार आहे. आणि त्यापेक्षा अद्भुत अनुभव अंशुल गुप्ताला 2 दिवसात एक ट्रकभर वस्त्र मिळाले, ट्रकभर. मग तो ट्रक घेऊन तो आणि त्याच्या सगळ्या त्या गुंज नावाची संस्था चालवायची, ते अजूनही चालवत असतील कदाचित. ते घेऊन तू सगळं ओरिसामध्ये गेले ते कालाहंडी जिल्ह्यामध्ये आणि त्या गावातल्या लोकांना दवंडी पिटवली, माईकवरनं सांगितलं की तुम्हाला जे वस्त्र हवे ते वस्त्र घेऊन जा, स्टॉल लावले तिथे मोठ्याच्या मोठे, मुलांकरता, मुलींकरता, स्त्रियांकरता, पुरुषांकरता, वृद्धांकरता, सर्व प्रकारची वस्त्र तुम्ही साईज बघा फक्त आणि घेऊन जा. अंशुल गुप्ताला ज्यावेळेला मी ऐकलं
त्याच्या डोळ्यात अश्रू होते अंशुलगुप्ताच्या, आणि अंशुलगुप्ता म्हणाला सूर्यास्त होईपर्यंत एकही मनुष्य आला नाही। मी ज्या वेळेला त्या गावाच्या मुखियाला विचारलं की कोई आ क्यों नहीं रहा, तर त्या मुखियाने सांगितलं वितळलेलं शिसं उत्तात ना कानात, ऐकलंय आपण, त्यावेळेला काय होईल तसं अंशुलगुप्ता म्हणाला मला झालं। त्या मुखियाने असं सांगितलं की सरजी हम गरीब है लेकिन हम भिखारी नहीं है, हम मुफ्त में ले नहीं सकते। म्हणे त्या गावामध्ये मुलांसाठी मुलींसाठी कुठे पाळण्याच्या कुठे आणखीन कशा कशाच्या अशा स्पर्धा आम्ही आयोजित केल्या, आणि त्या स्पर्धांमध्ये बक्षीस म्हणून ती वस्त्र ज्यावेळेला दिली त्यावेळेला त्या मुलांनी त्या लोकांनी ती वस्त्र घेतली। स्वतःचा आत्मसन्मान जपणारा माणूस या देशामध्ये अत्यंत निर्धन दोन वेळेच्या अन्नाची भ्रांत असली तरी सुद्धा आहे, त्याच्या आत्मसन्मानाला ठेच लागणार नाही याची काळजी स्वामी विवेकानंद म्हणतात सेवा करणाऱ्या मनुष्याने घ्यायची आहे। कारण तुम्ही सेवा केल्यानंतर तुमच्या खात्यावर जे पुण्य जमा होणार ते पुण्य ज्याची सेवा केल्यामुळे तुमच्या खात्यावर जमा होणार आहे त्या मनुष्याने तुम्हाला सेवा करण्याची अनुमती दिलेली आहे, यासाठी तुम्ही त्याला धन्यवाद द्यायचे आहेत। कर्माच्या सिद्धांतामध्ये स्वामी विवेकानंद म्हणतात की या पद्धतीची सेवा केल्यामुळे तुमची चित्तशुद्धी होते। मानवी देहावर पंचमहाभूतांमधल्या पृथ्वी आणि जलतत्वाचा खूप प्रभाव आहे, आणि ही दोन्ही तत्व जड आहेत, उताराच्या दिशेने जातात, दगड सोडला की खाली पडतो, पाणी सांडलं की उताराच्या दिशेने जातं। स्खलन होणं अधपतन होणं हा मनुष्याचा स्थायी भाव आहे, कारण जडत्व आहे त्याच्या देहाला। त्याच्या विपरीत जर करायचं असेल तुम्हाला, 10,000 लिटरची टाकी सोसायटीच्या गच्चीवरची एक मूर्ख माणूस नळ जर चालू ठेवला त्याने काही तासा तरी कमी होईल, त्याला काही फार बुद्धी नाही लागणार, अक्कल नाही लागणार, कष्टही नाही आहे, श्रमही नाही आहे। पण वीज गेल्यानंतर 4 बादल्या जर खाली पार्किंगमधनं आणायच्या असतील आणि वरच्या टाकीत पाणी नाही आहे तर त्याचा पुराण कसा वीज व्हायला लागेल। उत्क्रांत होण्याकरता खूप श्रम आहेत, आणि भारतीय परंपरा आपल्याला सांगते की ज्यात यत्किंचित चेतनेची जाणीव नाही आहे अशा खनिजापासून की ज्याला तुम्ही अचेतनच मानता, जसं हे तांब्या भांड आहे जणू काही ते अचेतन आहे, जसं हा माईक आहे तुमचं वाहन आहे ते अचेतनच आहे जणू काही, कारण त्यातली चेतनेची स्पंदनं इतकी मंद आहेत की तुम्हाला त्यातली चेतना जाणवत नाही। तिथपासनं क्रमविकास करत आपण मनुष्यत्वापर्यंत आलेलो आहोत, आपल्या उत्क्रांतीतला निम्माच टप्पा आपण ओलांडलेला आहे आता। मनुष्यत्वापासून ईश्वरत्वापर्यंत राहिलेला उत्क्रांतीचा टप्पा जर आपल्याला ओलांडायचा असेल तर शरीराच्या उपजत प्रेरणांच्या जडत्वाच्या विपरीत आपल्याला काही करावं लागेल, आणि ते उत्क्रांत होण्याकरता तुम्हाला चित्त शुद्ध करून घ्यावं लागेल। डुबने को अहंकार बुडवतो सहजपणा, आणि पाप भूमीचे भारी, मीराबाईंनी फार सुंदर लिहिलंय, सगळ्यात जड काय असेल तर ते पाप आहे, आणि डुबने को अहंकार। उत्क्रांत व्हायचं असेल तर चित्त शुद्ध व्हायला हवं, कारण चित्तावर केलेल्या बऱ्या वाईट गोष्टींचा भार निर्माण होतो, अस्वस्थ असतात, त्यांना चैन पडत नाही। आपल्याकडनं एखादी चूक झाली तर आत टोचणी लागलेली असते सतत, यापासून मुक्त होण्याकरता चित्त शुद्ध करावं लागेल, आणि चित्त शुद्ध करण्याकरता सेवा हा राजमार्ग आहे। साधना आहे एक मार्ग, पण सेवा हा राजमार्ग आहे। याचं कारण असं की तुम्ही ज्याची सेवा करता, रामकृष्णांनी आपल्या सगळ्या विवेकानंद वगैरे सगळ्या 24 अंतरंगीच्या शिष्यांना की ज्यांनी नंतर रामकृष्णांच्या तत्वज्ञानाने हिंदू धर्माच्या तत्वज्ञानाने हे जग जणू काही गदागदा हलवलं, त्यांना रामकृष्णांनी सांगितलं शिवभावाने जीवांची सेवा करा। तुम्ही ज्याची सेवा करता आहात तो साक्षात शिव आहे, आणि त्याच्या माध्यमातून शिवाची तुम्ही सेवा करता आहात। या जाणीवेने ज्या वेळेला तुम्ही सेवा कराल त्यावेळेला ज्याची सेवा कराल तोही उत्क्रांत होईल, आणि जो सेवा करतो तोही उत्क्रांत होईल। एका दिव्याने 100 दिवे लावले तर पहिल्या दिव्याचं तेज कमी नाही होत,
शंभरच्या शंभर दिवे प्रज्वलित झाल्यामुळे शंभर पट प्रकाश तिथे तयार होतो, याप्रमाणे एका दिव्याने दिवा लावावा या पद्धतीने हे आपलं सेवा कार्य जे आहे हे सेवा कार्य समाजामध्ये एका चळवळीच्या रूपामध्ये ज्या वेळेला संक्रमित होईल त्यावेळेला आश्चर्यकारक परिणाम त्याचे दिसतील आणि लोक वरच्यावर म्हणजे तुम्हाला संपर्काचे तुमचे जे दोन क्रमांक तुम्ही दिलेले आहेत मगाशी निलिमाताई म्हणाल्या त्या व्यतिरिक्त तुम्हाला मदत करण्याची इच्छा असणाऱ्या आणि तुमच्या कार्यात सहभागी होणाऱ्या लोकांचे वरचेवर येणारे जे फोन आहेत ते फोन रिसीव्ह करण्याकरता एक वेगळं फोन कनेक्शन घ्यावं लागेल. कारण याचकांची जी संख्या आहे ती या देशातली कमी 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 होत चाललेली आहे आता आणि ज्यांना देण्याची इच्छा आहे अशा लोकांची संख्या वाढत चाललेली आहे. खूप लोक विचारतात की खूप काही द्यायचं आहे. माझी पत्नी आजारी होती त्यावेळेला घरामध्ये कमोडची सीट आणलेली आहे आणि ती खुर्ची काही उपयोगाची नाही आहे मला. आता लागली तर परत घेता येईल पण ती खुर्ची द्यायची आहे, मी कोणाला देऊ? माझे वडील आजारी होते त्यावेळेला बेड सोर्स होतील असं सांगितलं, मग ते बेड सोर्स होऊ नये याकरता वॉटर बेड आणला. वडील एक महिन्याभरानंतर गेले पण तो वॉटर बेड पडू नये हो दिलीमध्ये, तो कोणाला देऊ? ऑक्सिमीटर आणलं होतं कोरोनाच्या साथीमध्ये, आता कशाला मला ऑक्सिमीटर लागतं? पण तुम्हाला त्याचा उपयोग होईल, मी तुम्हाला देऊ काढून. अशा असंख्य गोष्टी असंख्य लोकांकडे जास्त आहेत, त्या चांगल्या स्थितीत आहेत, सुस्थितीत आहेत, त्यांना द्यायच्या आहेत, त्याचा विनियोग व्हायला हवा असं त्यांना वाटतं. आणि संपत्ती ही नेहमी राष्ट्रीय असते, संपत्ती माझी किंवा तुमची असत नाही. एखादी संपत्ती ज्या वेळेला एखादं उपकरण घेण्याकरता, एखादं साधन विकत घेण्याकरता खर्च होते त्यावेळेला ती जरी त्या मनुष्याने वैयक्तिक खर्च केलेली असली तरी त्यामध्ये गुंतलेली संपत्ती ही राष्ट्रीय संपत्ती आहे. एकच गोष्ट ज्या वेळेला 25-50-100 लोकांना वापरात येते, उपयोगात येते, त्यावेळेला वर्किंग कॅपिटलमध्ये किती पट व्यवसाय केला असं बँक विचारते ना तुम्हाला, की 10 लाखाचं कॅश क्रेडिट तुम्हाला दिलं, तुम्ही 1 कोटीभर रुपयाचा तरी व्यवसाय केला पाहिजे. तसा तितक्या वेळा त्या वस्तू जर वापरल्या गेल्या तर तितक्या लोकांच्या बाबतीमध्ये त्यांची दुःख हलकी होतात आणि ती दुःख हलकी होण्याकरता समाज सहस्र हाताने द्यायला तयार आहे. भारतामध्ये दान देणाऱ्यांची कमतरता कधीही नव्हती. दान सत्पात्री द्यावं ही जाणीव त्यांच्या चित्तामध्ये आहे आणि सत्पात्री दान आपण देऊ शकतो याची जाणीव झाल्यानंतर ते यत्किंचित संदेह मनामध्ये व्यक्त न करता ते सर्व प्रकारे भरभरून देतील. ही देवभूमी आहे याचा अनुभव आपल्यापैकी प्रत्येक मनुष्य जीवनात कधी ना कधी घेतच असतो. एक निवृत्त न्यायाधीश ज्या वेळेला आळंदीच्या वारीमध्ये गेले ते म्हणे, जन्मभर मी न्यायदान केलं आणि आता उतार वयामध्ये निवृत्त होण्यापूर्वी महाराष्ट्रात वारीला दरवर्षी इतके जातात, ते एकदा तर अनुभव घेऊया आपण म्हणून वारीमध्ये सहभागी झाले. त्या दिंडीमध्ये म्हणे एक 12-13 वर्षाची पुलकं घातलेली एक मुलगी सहभागी झाली होती आणि म्हणे कुतूहलाने मी विचारलं, पुणेकर माणूस फार व्यवहारी असतो, पुणेकर पटकन विचारतो की हे कसं काय जमणार, तुझ्या आई वडिलांना तुझी काळजी नाही का वाटत, कोण आहे तुझ्या कुटुंबातलं, तुला जेवायला नाही मिळालं तर काय, असा प्रश्न म्हणे माझ्यासारख्या एका जागरूक पुणेकराने विचारला. तर त्या मुलीने मला जे सांगितलं म्हणे, न्यायदान जन्मभर मी केल्यानंतर मला ज्या पद्धतीची परिपक्वता आणि प्रगल्भता यायला पाहिजे होती त्याच्या यत्किंचित प्रगल्भता मला आली नाही याची मला बोचणी लागली म्हणाले. कारण त्या मुलीने सांगितलं की माझ्या आईने आणि माझ्या बाबांनी मला सांगितलं होतं वारीत जाताना की माऊली कुणालाही उपाशी पोटी झोपत नाही वारीत. हे समर्पण मनुष्यातलं आत्मतेज जागृत करतं आणि याच समर्पण भावनेने तुम्ही ज्या वेळेला संस्था काढता आहात त्यावेळेला तुम्हाला अतिशय चांगले सकारात्मक अनुभव येतील आणि एक प्रकारे लोकचळवळ या भागामध्ये अनुसरणीय लोकचळवळ या पद्धतीने तयार होईल आणि मग कुणावरच भार पडणार नाही आणि मग लक्षात येईल की हा जगन्नाथाचा रथ आहे. आम्ही 7 लोकांनी फक्त हात लावला तो सुरू झाला आणि त्यानंतर तो रथ आपोआपच जणू काही चाललेला आहे. मग याशी आपण जे म्हणालात की मानवी जीवनातला अज्ञाताचा जो हिस्सा आहे त्याचं आकलन प्रत्यक्ष अनुभवाने तुम्हाला हो अशी स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करतो आणि या निमित्ताने सगळ्या व्यासंगी बुद्धिमान
जीवनातल्या सुखदुःखांची चरमसीमा पाहून प्रगल्भ झालेले सगळे वयोवृद्ध लोक इथे असताना त्यांनी शांतपणाने मला ऐकून घेतलं, सहन केलं, याबद्दल मी तुमचा सर्वांचा, श्रोत्यांचा आणि निधीमाता आणि संयोजकांचा खूप ऋणी आहे. धन्यवाद. वंदे मातरम. श्रीराम. कोणत्याही निस्वार्थ सेवेत